रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट सोबत आपल्या सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा 51% भरघोस डिस्काउंट. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंगाळ, कडेगाव, आठवाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळस, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सेलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सगळ्यांनी बोललं की आमचा वापर झाला, आमचं फक्त जे वापरून घेतलं, पण आज सगळ्यात आम्हाला कोणी मदत केली नाही अशी भूमिका सगळ्यांनी मांडली. परंतु त्याचा उलटा भाग मी सांगतो की राजकारणामध्ये काम करत असताना पक्ष विरही आपल्या मित्रासाठी, आपल्या सहकार्यासाठी, जो आपल्यासाठी, आपल्या समाजातल्या घटकांसाठी जो काम करतो त्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी म्हणून आदरणीय नानांनी प्रत्येक वेळी काम केलं. आणि त्यांच्या कामाचा त्या भागातला एक माझ्यावरती उत्तर असा आहे की ज्यावेळी 2019 निवडणुकीमध्ये आदरणीय सदाशिवभाऊ पाटील अपक्ष म्हणून या खानापूर विधानसभा मतदारसंघात उभा राहिले होते, त्यावेळी मी आदरणीय नानांना मी भेटलो. नानांना विनंती केली, भाऊ एकट्या आहेत, आम्ही अपक्ष म्हणून उभा राहतो. आमच्या पक्षापासून सगळेच जण आदरणीय, म्हणजे सगळेच, आता कुणाचं नामन करणं बरोबर नाही, पण सगळेजण एका ठिकाणी आहेत आणि आम्ही एकटे आहोत. नाना, मला तुमची मदत अपेक्षित आहे, तुम्ही मला मदत करावी असं मी तुम्हाला विनंती करतोय. क्षणाचाही विलंब न लावता अगदी माझं बोलणं संपतंय ना संपतंय करून फोन डायल केला आणि अंकुश आणि इथल्या आमच्या खानापूर तालुक्यातल्या सर्व मतदारसंघातल्या सर्वच कार्यकर्त्यांना त्यांनी मला जोडून दिलं. पक्ष वगैरे सगळं बाजूला राहील, ज्यांना आत्ता अडचण आहे आणि ते आपल्याकडं आज हात पसरून आले त्यांना दान देणं माझं काम आहे आणि मी दादा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असा शब्द दिला. आणि जे 92,000 मतं आदरणीय सदाशिवभाऊ पाटलांना मिळाली त्याच्यामध्ये नाना तुमचा वाटा फार मोठा आहे आणि त्याचं गुण निर्देश करण्याच्या निमित्ताने या व्यासपीठ उपयोग आहे. तुम्ही आता मला मस्त म्हणला राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे वगैरे, आम्ही पण 2 वर्ष झाले गेले, आम्ही पण नवीन आहे आणि बरेच पक्ष आम्ही असे फिरून फिरून आता राष्ट्रवादीमध्ये आलो. अपेक्षा आहे की पुन्हा पक्ष बदलायला लागू नये अशी माझी नक्कीच अपेक्षा आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर ज्यांचं अध्यक्ष मनोगत ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत ते या जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजय काका, ज्यांनी खरं तर बोललं पाहिजे होतं की महाविकास आघाडीमध्ये आमचे बाप म्हणजे आमच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष संजय विभूती उपस्थित आहेत. पालकमंत्री इथंपर्यंत झाला, आमचं इथंपर्यंत झालं चालतं, इकडे इकडे तुमचं अख्ख्या महाराष्ट्रभर चालतंय आणि आता इथे उपस्थित असले सगळे महाराष्ट्रभरातले सगळे कार्यकर्ते, ब्राह्मण समाजातले सगळे माता भगिनी उपस्थित आहेत. तर तुमच्याकडे मोठ्या अपेक्षा होत्या माझ्यामध्ये आमदार साहेब बोलून गेल्यामुळे तुम्ही नंतर बोलताल असं अपेक्षा होती सगळ्यांना. तरी पण त्यांनी मला आता सांगितलं की तुम्ही आता सगळं होय म्हणा, माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करतो. मी होय म्हणणारे पण जबाबदार तुमचे, नाहीतर मी बोलायचो आणि हे सगळं परत माझ्या मानगुडी बसायचं. प्रयत्न करणार का तर 100% प्रयत्न करणार, जेवढं शक्य आहे तेवढं ही भूमिका मांडायचा प्रयत्न आपण नक्कीच करू. पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून या समाजाला कुठं न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे अशी भूमिका ठेवून आदरणीय संजय बापू वगैरे आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सुकुमार सर, तर तुमच्याबद्दल ऐकून होतो पण आज खरंच ऐकायला आणि एम जर एकत्र आला एम आणि आमसोबत पण तुम्हाला बरोबर घेऊन जायची भूमिका आम्ही ठेवू एवढे या निमित्तानं आवर्जून मी सांगतो. व्यासपीठावरती अगदी प्रत्येकाचं नाव घ्यावं असं व्यक्तिमत्व आज उपस्थित आहे. ही नानांची कला आहे, ही नानांचं ताकद आहे, ही नानांची ताकद याच्यासाठी मी म्हणतोय की एवढ्या सगळ्यांना सोशल, मी मगाशी म्हणलं सोशल इंजिनिअरिंग आता करत असते पण सोशल पॉलिटिकल इंजिनिअरिंग आदरणीय नानाने केलं ना, आज आम्हाला सगळ्यांना प्रत्येक पक्षातल्या हर एकाने इथे यायला लावलं की नाना फार तुमची ताकद आहे आणि तुमची ताकद ही समोर उपस्थित असलेली ही खरी तर ताकद म्हणली पाहिजे. कारण हे सगळेजण तुमच्या बरोबर आहेत म्हणून आम्हाला सगळ्यांना आज इथं व्यासपीठावरती उपस्थित राहणं भाग पडलं. तुमचं प्रेम आहे तुमच्यासाठी, वैयक्तिक कुटुंबीय म्हणून आम्ही पाटील बरोबर आवर्जून तुमच्यासाठी बरोबर राहू. पण ज्या विटानगरीमध्ये आज तुम्ही येत आहे, ज्या विट्यामध्ये आज हा 9वा वर्धापन दिन साजरा करतोय, त्या विट्यामध्ये तुमचा धाकटा भाऊ इथं
जर राजकारणात समाजकारणात अर्थकारणात आणि या समाजात काम करत असेल तर माझं आद्य कर्तव्य की तुम्हाला लागेल ती मदत करणं, तुमचं स्वागत करणं, तुम्हाला इथं लागेल त्या गोष्टी पुरवणं हे माझं काम आहे. आणि अंकुश थोड्याफार कमी प्रमाणात पण आपण बऱ्यापैकी काय काय देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. हे उपकाराचा परतावा नाही आहे, आपल्या एका भावाला मोठ्या भावाला ताकद देण्याचं काम आहे. राजकारणामध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक संघटना आहेत, अनेक विचारधारा आहेत. सगळेजण एकत्र येऊन आपल्या आपल्या समाजासाठी, आपल्या पक्षासाठी, आपल्या विचारधारेसाठी काम करतात. प्रत्येकाला सर्वसामान्य कुटुंबातून, अगदी रामोजी समाज म्हणजे मगाशी म्हणलं तसं डोंगर दऱ्यामध्ये अगदी सर्वसामान्य अगदी गरीब कुटुंबातून या समाजातून एक घटक येतो, एखादा कार्यकर्ता येतो, थोडस त्याला असं वाटतं की आपल्या समाजावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे, समाजाला एकत्रित ठेवलं पाहिजे, एखादी संघटना अशी पाहिजे की ती राजकारणा विरोधी विरुद्ध राजकारण सोडून राजकारण विरहित अशी संघटना पाहिजे की तिथे सगळ्यांना येताना कुठेही मतभेद असं वाटले नाही पाहिजे. ही एक साधी भूमिका घेऊन आदरणीय नानांनी सुरुवात केली आणि पेट नाक्यावरून चालू झालेलं हे साधी ठिणगी आज वनवा बघून वनवा म्हणून ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर आज आपल्याला पाहायला मिळतात. आज या 3-4 जिल्ह्यामध्ये तर नानांचं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे, मगाशी सांगितलं की 950 पेक्षा जास्त शाखांच्या माध्यमातून आज